माझं नाव सुमित आहे मी आणि माझी बायको साक्षी आम्ही दोघे एका भाड्याच्या घरात राहत होतो मी खाजगी बँकेत कामाला होतो आणि माझी बायको साक्षी एका कंपनीत कामाला होती आमचे वैवाहिक जीवन खूप आनंदाने चालू होते आमच्या लग्नाला नुकतेच दीड वर्ष झाले होते सर्व काही व्यवस्थित चालू होतं तेव्हा एक दिवस अचानक कामावरून घरी येताना माझा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट इतका भयानक होता की त्यामुळे माझ्या पायाला गंभीर जखमा झाल्या आणि त्यामुळे मला पुढील काही महिने चालता येणं शक्य नव्हतं जवळपास दोन महिने मी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होतो मग काही दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात झाला होता आणि आता घराची संपूर्ण जबाबदारी एकट्या साक्षीवरच येऊन पडली होती कशी बशी ती घराचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत होती सुरुवातीचे काही दिवस मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी आम्हाला काही पैशांची मदत केली पण काही दिवसांनी ते पैसेही संपत गेले म्हणून घरी बसून मला काही काम करता येईल का याच्या ये शोधात मी होतो कारण आता काहीतरी एक्स्ट्रा कमवायची गरज होती साक्षीपण कंपनीमध्ये ओव्हर टाईम करू लागली पण तरीही पुरेसा असा पैसा शिल्लक पडत नव्हता माझी स्थिती अशी होती की आधाराशिवाय तर मला जागेवरूनही उठता येत नव्हतं आणि घरातला करता पुरुष म्हणून हे सगळं होणं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतं साक्षी बिचारी घरासाठी खूप कष्ट करत होती ती उशिरापर्यंत तिच्या कंपनीत काम करायची मला तिचे असे हाल बघवत नव्हते अशाच परिस्थितीत असताना आमच्यासोबत असं काही घडलं की त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली साक्षीच्या सुट्टीचा दिवस होता आणि आम्ही दोघं बसून बातम्या बघत होतो तेवढ्यातच कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची घोषणा झाली ही बातमी ऐकून आता आपलं कसं होणार आणि आपण या परिस्थितीत कसं जगणार याचाच आम्ही विचार करत असताना साक्षीला तिच्या कंपनीतून फोन आला की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका कारण कोरोनामुळे काही दिवस कंपनी बंद राहणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पगार देऊ शकत नाही कंपनीचा फोन ऐकल्यानंतर साक्षी तर डोकं धरूनच बसली आमच्या जीवनात होणाऱ्या या सर्व घटना खूपच भीतीदायक आणि थरारक होत्या आमच्या तोंडचं पाणीच पळालं होतं आम्ही विचार करत बसलो की आता घर खर्च कसा भागवायचा होती ती एक नोकरीही गेली येणारा काळ आमच्या आयुष्यातील खूपच कठीण काळ ठरणार होता हे आम्हाला स्पष्टपणे दिसत होतं घरात पैसा नव्हता आणि माझी अवस्था पण अशी होती की माझ्या उपचारासाठीही पैसे लागत होते आता पैसे कुठून येतील आणि घर खर्च कसा होईल याच विचारात आम्ही बसलेलो होतो तेवढ्यातच आमच्या घरी या घराचे मालक महेशराव आले महेशराव हे खूप श्रीमंत सद्गृहस्थ होते नेहमीप्रमाणे या महिन्याचेही घरभाडे मागण्यासाठी ते आमच्या घरी आले होते ते आल्याचे बघून आमच्या दोघांवर अजून एक मोठं टेन्शन उभं राहिलं आणि महेशरावांनी कदाचित हे ओळखले असावे म्हणून त्यांनी विचारले काय रे सुमित काय झालं अरे टेन्शन घेऊ नकोस मी काय घरभाडे मागायला नाही आलोय तर तुझी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे मला माहीत आहे की अपघातानंतर उपचारासाठी तुझा खूप खर्च झाला असेल त्यामुळे तू थोडे उशिरा घरभाडे दिले तरी चालेल आणि तसेही सगळ्या घराचा खर्च साक्षी एकटीच ओढते हे पण मला माहीत आहे तुमच्या अशा परिस्थितीत मी तुम्हाला आधार देणार नाही तर मग कोण देणार असे म्हणत महेशरावांनी साक्षीकडे बघत तिला विचारले साक्षी, साक्षी तुझं काम तर चांगलं चालू आहे ना त्यावर साक्षी म्हणाली हो काम तर चांगलं चालू होतं पण काही दिवस कंपनी बंद राहणार आहे यावर महेशराव म्हणाले ठीक आहे तुम्ही काही चिंता करू नका जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत तुम्ही मला भाडं नाही दिलं तरी चालेल महेशरावांचे हे बोलणे ऐकून मला असे वाटत होते की महेशरावांच्या रूपात जणू आम्हाला परमेश्वरच मिळाला आहे आता आमची शिल्लक रक्कमसुद्धा संपत आली होती या काळातच महेशरावांचं आमच्या घरी येणं जाणं जरा जास्तच वाटलं होतं महेशराव घरी येऊन माझ्या तब्येतीची विचारपूस करायचा आणि मग आमच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसायचा असेच काही दिवस गेले मग हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की साक्षीच्या बाबतीत महेशरावांची नजर चांगली नाही आहे तो आता माझ्या तब्येतीविषयी कमी पण साक्षीच्या बाबतीत जास्त विचारपूस करायचा आणि तिच्याशीच जास्त बोलायचा पण मग मला वाटले की मी कदाचित महेशरावांबद्दल चुकीचा विचार करत असेल कारण ते घरमालक असूनही त्यांनी आम्हाला घर, घर भाड्यामध्ये सूट दिली होती त्यामुळे मी या विचारांना मनातून काढून टाकले एका महिन्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला आता मात्र आम्हाला सगळं अवघड वाटू लागलं आमची परिस्थिती खूप बिकट झाली होती आता दोन वेळेचे जेवणही मिळणं मुश्किल झालं होतं त्यातच एक दिवस महेशराव आमच्या घरी आले आणि त्यांनी घरभाडे मागितले त्यांनी घर भाडे मागताच मी आणि साक्षी आम्ही दोघे एकमेकांकडे बघू लागलो कारण आता तर आमच्याजवळ त्यांना द्यायला एक फुटी कवडीही नव्हती आम्ही महेशरावांना विनंती केली की के आम्हाला अजून काही दिवसांची सवलत द्यावी पण महेशरावांनी मात्र स्पष्टपणे नकार दिला आणि ते साक्षीला म्हणाले की साक्षी मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे असे म्हणत ते साक्षीला थोडं बाजूला घेऊन गेले आणि तिला काहीतरी सांगितले त्यावर साक्षीनेही होकार दिला महेशराव गेल्यानंतर मी साक्षीला विचारले असता तिने मला सांगितलं की महेशराव आपलं भाडं माफ करायला तयार आहेत पण त्यासाठी त्यांची एक अट आहे त्यांची इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी काम करावं हे ऐकून मलाही खूप आनंद झाला कारण महेशरावांच्या बऱ्याचशा कंपन्या होत्या आणि देवाकृपेने साक्षीला आता परत नोकरी मिळाली होती आता आपलं घर परत सुरळीत चालणार या विचारातच मी गुंग झालो होतो दुसऱ्याच दिवशी महेशराव येऊन साक्षीला सोबत घेऊन गेले साक्षी पण अगदी राजी खुशीने त्यांच्यासोबत जाऊ लागली साक्षीला महेशरावांसोबत काम करायला जवळपास आठ पंधरा दिवस झाले होते आणि माझ्या लक्षात आले की आता साक्षीच्या कामाचा वेळ खूप बदलत चालला आहे कारण महेशरावांचा फोन आला की ती आता कधीही उठून त्यांच्या गाडीत बसून जायला लागली होती मला आता संशय येऊ लागला होता की कंपनीत तर कामाचा वेळ ठरलेला असतो पण मग हा काय प्रकार आहे मला हे खूप विचित्र वाटू लागलं आणि त्यातली एक गोष्ट अशी पण होती की जेव्हा पण साक्षी घरी यायची तेव्हा ती मला खूपच थकलेली दिसायची आणि येताच ती झोपी जायची मी तिला विचारलं असता ती फक्त एवढंच सांगायची की काम खूप वाढलं आहे त्यामुळे मला खूप थकवा येतो आणि त्यामुळे मी लवकरच झोपते एकदा तर असं झालं की साक्षीदारातच चक्कर येऊन पडली साक्षीच्या कामाचा वेळ आणि तिला येणारा थकवा हा थोडा संशयास्पदच होता आता माझी प्रकृतीही सुधारत चालली होती मला आता थोडं थोडं चालता येऊ लागलं होतं पण मला मनोमन एक गोष्ट खूप खटकू लागली होती एक दिवस महेशराव घरी आले तेव्हा मी त्यांना विचारले की तुमच्या कंपनीच्या कामाच्या वेळा अनियमित का आहेत त्यावर महेशराव म्हणाले आमच्या इथे असंच असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुमचं घरभाडे तेव्हाच माफ होईल जेव्हा साक्षी मी म्हणेल त्यावेळी माझ्यासोबत येईल महेशरावांचं हे उत्तर मला न पटणारं होतं आता मला असं वाटत होतं की महेशराव आमच्या मजबुरीचा फायदा उचलत आहेत त्यांना बघून मला साक्षीच्या डोळ्यातही भीती दिसली होती या सर्व प्रकारावरून एक गोष्ट तर नक्कीच होती की महेशराव साक्षीसोबत नक्कीच काहीतरी चुकीचं करत होते में मी ठरवलं की आता जेव्हा केव्हा साक्षी महेशरावांसोबत जाईल तेव्हा मी त्यांचा पाठलाग करेन आणि सत्य काय आहे ते जाणूनच राहीन महेशराव नेहमीप्रमाणे साक्षीला नेण्यासाठी त्यांची गाडी घेऊन आली घरापासून गाडी जशी निघाली तसा मी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली महेशरावांची गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ जाऊन थांबली हा माझ्यासाठी एक मोठा धक्काच होता कारण मला तर असं वाटलं होतं की साक्षी तर कंपनीत जाते पण महेशराव तिला बंगल्यात घेऊन गेला होता हे सर्व बघून माझ्यावर जा जणू आभाळच कोसळलं होतं आणि माझा चेहरा रागाने लाल झाला होता मी त्या बंगल्याजवळ जाऊन काणोसा घेण्याचा प्रयत्न केला पण आतून कोणताही आवाज आला नाही पण हे असं रोजच घडत होतं का हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणून काही दिवस मी असाच त्या गाडीचा पाठलाग केल्यावर मला समजलं की महेशराव साक्षीला कुठल्याही कंपनीत घेऊन जात नाही तर ते तिला रोज त्याच बंगल्यावर घेऊन जातात आता मला यामागील सत्यता जाणून घ्यायची होती साक्षीनेही मला धोक्यात ठेवलं होतं कारण ती कुठे जाते आणि काय करते हे तिने मला अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं आज मी ठरवलं होतं की साक्षीच्या मागे जाऊन त्या बंगल्यामध्ये घुसून नेमकं यांचे काय धंदे चालू आहेत ते बघायचं नेहमीप्रमाणे मी, मी पाठलाग करत त्या बंगल्याजवळ पोहोचलो ते दोघेही आत गेले त्यांच्या पाठोपाठ मी पण त्या बंगल्यात शिरलो बंगल्याच्या आत जाताच मला एका स्त्रीचा विव्हाळण्याचा आवाज आला तो आवाज ऐकून माझी अवस्था खराब झाली होती आणि मी त्या आवाजाच्या दिशेने पळत सुटलो आणि बंगल्याच्या वरच्या मजल्यावर थांबलो ज्या खोलीतून आवाज येत होता त्याच खोलीतून महेशराव बाहेर आले त्यांना बघताच मला माझा राग अनावर झाला आणि मी महेशरावांच्या अंगावर धावून गेलो मी त्यांच्यावर हात उचलणारच होतो तेवढ्यातच एक तरुण मुलगी त्या रूम मधून पळतच बाहेर आली आणि तिच्या मागे साक्षीही पळत आली साक्षी, साक्षी मला अडवत म्हणाली अहो तुम्ही हे काय करताय मी एकंदरीतच तिथले दृश्य बघून संभ्रमात पडलो होतो कारण महेशराव माझ्या बायकोसोबत आणि त्या मुलीसोबत त्या खोलीत नेमकं काय करत होता मी या गोष्टीचा त्यांना जाब विचारला असता महेशराव मला त्या खोलीत घेऊन गेला ती खोली नाही तर हॉस्पिटलचं आय सी यूच दिसत होतं आणि तिथे एक वृद्ध स्त्री बेडवर पडून होती महेशराव म्हणाले की ही माझी आई आहे आणि इथे तिची काळजी घ्यायला कोणीच नाही आहे आणि जी मुलगी तू बाहेर पाहिलीस ती माझी मुलगी आहे आणि ती मनोरुग्ण आहे माझ्या आईची काळजी घ्यायला कोणी नव्हतं आणि माझी मुलगी ही तरुण होत चालली होती त्यामुळे तिची काळजी घेणं किंवा तिच्या गरजा पूर्ण करणं मला आता जमत नव्हतं त्यामुळे मला एका स्त्रीची गरज होती मी अनेक बायकांना याबद्दल विचारलं पण त्या हे काम करण्यासाठी तयार नव्हत्या साक्षीला मी पहिल्यापासून बघत आलो आहे म्हणून साक्षी ही प्रेमळ आणि गुणी आहे हे मला माहीत होतं आणि तुम्हालाही पैशांची गरज होती त्यामुळे मी हे काम साक्षीला द्यायचं ठरवलं साक्षी माझ्या आईची आणि माझ्या मुलीची खूप चांगली काळजी घेते माझ्या मुलीला तर तिचा लळाच लागला आहे मनोरुग्ण असल्याने तिच्याकडे सतत कोणीतरी लक्ष देण्यासाठी हवं असतं त्यामुळेच तिला त्रास व्हायला लागला की मी त्याच वेळी साक्षीला इकडे घेऊन यायचो जेणेकरून तिची मानसिक स्थिती चांगली राहील आणि ती या आजारातून लवकरात लवकर बरी होईल हे सगळं ऐकून माझे मन शांत झाले होते मी थोडा वेळ काहीच बोललो नाही आणि नंतर मी महेशरावांची माफी मागितली की सत्य जाणून न घेता मी त्यांच्या अंगावर धावून गेलो महेशरावांनीही मला मोठ्या मनाने माफ केले काही दिवसातच आमच्या घरातील वातावरण पुन्हा सुरळीत झाले मलाही नोकरी मिळाली आणि महेशरावांची मुलगीही आता एकदम ठणठणीत बरी झाली होती महेशरावांनी माझे आणि साक्षीचे खूप खूप आभार मानले एवढ्या कठीण काळातही साक्षी कोणाच्या तरी कामी आली होती याचं समाधान मला होतं आणि या सर्वातून मला एक शिकवण नक्कीच मिळाली होती की कुठल्याही गोष्टीच्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी ती गोष्ट पडताळून घेणे हे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो या कथेवर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद